मंगळूरपीर तालुक्यातील शेलू बाजार येथे श्रावण सोमवारच्या दिवशी निघाली ईसा नागी ते येडशी कुंड कावड यात्रा। कावड यात्रेत हजारो शिवभक्तांचा सहभाग। श्रावण महिना सुरू होताच कावड काढण्याला शिवभक्त उत्सुक असतात, त्याचप्रमाणे शेलू बाजार परिसरातून वेगवेगळ्या कावड निघत असतात। यावेळी श्री महादेव संस्थान ईचा नागी येथील जय श्री शिवशंभो सार्वजनिक कावड मित्रमंडळ ईचा नागी या कावड यात्रेत पारंपरिक वाद्य ढोल ताशाचा सहभाग होता। ईचा नागी ते येडशी कुंड येथून ही कावड यात्रा काढण्यात आली होती। या यात्रेचे श्रावण सोमवारला शेलू बाजार चौकात स्वागत झाले। त्यावेळी बाहेर जाऊन आलेल्या शिवभक्तांनी सहभाग नोंदवला व भोलेनाथाच्या भक्तीत तल्लीन होऊन कावड यात्रेमध्ये नृत्य केलं। ईचा नागी येथील तरुणांनी या कावड यात्रेचं आयोजन केलं होतं। या कावड यात्रेमध्ये शेलू बाजारसह परिसरातील ग्रामीण भागातील शिवभक्तांनी उत्सुकपणे सहभाग घेतला होता। कावडला भरणे बांधून वेगवेगळ्या रंगांनी फुलांनी सजावट करण्यात आली होती। हातात त्रिशूल व भगवे झेंडे घेऊन शंखनाद करत येडशी कुंड येथील पवित्र अवलिया महाराज यांच्या कुंडावरील पवित्र जल या भरण्यामध्ये भरून नागी येथील मंदिरात असलेल्या पशुपतीनाथ महाराजांच्या पिंडीवर व ईचा येथे प्राचीन असलेल्या महादेव संस्थान येथील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला। यावेळी सर्व परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। यावेळी श्री शिवशंभ सार्वजनिक कावड मित्रमंडळ ईचा नागी यांनी या कावड यात्रेचे आयोजन केले होते। तसेच परिसरातील तरुणांनी या कावड यात्रेमध्ये सहभाग घेतला होता। यावेळी सर्व परिसर हर हर महादेव या गजराने धुमधुमला होता। एबी न्यूज मराठीसाठी मंगळूरपीर तालुका प्रतिनिधी विश्वास कुटे।